बोलू का? आज आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी शिवसेना भवनात स्वागत करत आहे. गेल्या महिन्यात देखील आपण सर्वांनीच सत्य जे आहे, महाराष्ट्राचे जे विषय आहेत, ते देशासमोर आणण्याचा प्रयत्न केला आणि त्या त्यावेळी आपण ते विषय उचलत राहिलो. मग उद्योग जगातले 5 महत्त्वाचे प्रकल्प जे महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले आहेत या खोके सरकारमुळे, ते असतील. किंवा मग जर आपण बघितलं तर कृषी क्षेत्रात देखील जो ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे, जो अजूनही ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही, शेतकऱ्यांना मदत जाहीर झालेली नाही, शेतकऱ्यांपर्यंत मदत पोचलेली नाही, कुठेही पंचनामे झालेले नाही आहेत, निकष बदलण्यासाठी जे उपसमितीची बैठक लागते ती देखील लागितली नाही आहे. आणि जर आपण बघितलं तर महाराष्ट्रात एकंदर उद्योग जगात असेल किंवा कृषी क्षेत्रात असेल, जे जो दोन महत्त्वाचे सेक्टर्स असतात, इंडस्ट्री आणि ॲग्रिकल्चर, हे दोघंही कोलमडत चाललेले आहेत, हाल होत चाललेले आहेत, तरी देखील खोके सरकार हे राजकारणावर फोकस करत आहे. आज जो आपल्यासमोर विषय मी आणत आहे तो एक अतिमहत्त्वाचा विषय आहे. जेवढा महत्त्वाचा उद्योग आहे, जेवढ्या महत्त्वाचा कृषी आहे महाराष्ट्रासाठी, तेवढंच महत्त्वाचा विषय आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी देखील आहे. तो म्हणजे मुंबई. अनेक दिवस मला ह्याच्यावर आपल्याशी चर्चा करायची होती. आपल्याकडून अनेक वेळा फीडबॅक येतो आहे, आपल्या माध्यमातून देखील बातम्या ह्या आम्ही बघत असतो, वाचत असतो, आणि ह्याच्यावर सविस्तर बोलण्यासाठी आज मी आपल्याला इथे बोलवलेलं आहे. गेले 2-3 प्रेस कॉन्फरन्सेसमधून जर आपण बघितलं तर खूप वेळा असं होत आहे की अनेकदा जे सत्य लोकांना